नमस्कार मित्रांनो, मी आकाश बापकर आपले युट्यूब चॅनल सह्याद्रीच्या पाऊल खुणामध्ये आपलं स्वागत करत आहे. तर आज आपण जाणार आहोत किल्ले मल्हारगड रूप सोनेरीच्या किल्ल्याला. किल्ले मल्हारगड रूप सोनेरीच्या किल्ल्याला जाताना आपण दिवेघाटाच्या परिसरामध्ये आपलेलो आहोत आणि आपल्याला मागचा परिसर दिसतोय, खूप मस्तानी तलावाचा परिसर आहे. तर जाऊया तर किल्ले मल्हारगड रूप सोनेरीच्या किल्ल्याला. किल्ले मल्हारगडाच्या पायथ्यापर्यंत आलेलो आहोत. तर हा किल्ले मल्हारगड आहे. तर आता आपण पोहोचलो आहोत चोर दरवाजापर्यंत. हा चोर दरवाजा आहे आणि किल्ल्याचा परिसर दिसत आहे आपल्याला. चोर दरवाजाने वर आलो त्या चोर दरवाजाचा हा बुरुज आहे. तर आपण पुढचे दृश्य बघू. हा शेवटच्या दिवशी जे बकरी कापतात ना त्याचा कार्यक्रम असतो, त्यावेळेस नाही झालं म्हणून आता करतो आपण. हे किल्ल्यावर खंडोबाचं मंदिर आहे का ते? दसऱ्याच्या शेवटच्या दिवशी किल्ल्यामध्ये खंडोबासाठी बकरी कापण्याचा कार्यक्रम होतो. तर जुन्या प्रथांप्रमाणे तर त्यांना त्यावेळेस शक्य नाही झालं
तर ते दुसऱ्या दिवशी कार्यक्रम घेतात, तर आज किल्ल्यावर बकरी कापण्याचा कार्यक्रम आहे. किल्ल्यावर येण्यासाठी दुसरा मार्ग म्हणजे सोनोरी गावातनं आहे. सोनोरी गावात सासवडवरनं सोनोरी गावात यायचं आणि सोनोरी गावातनं किल्ले येण्यासाठी दुसरा मार्ग. किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या सोनोरी गावामध्ये सरदार पानसिंगचा वाडा आहे, ज्यांनी या किल्ल्याचे बांधकाम केले. किल्ल्यावरनं आपल्याला पुरंदर दिसत आहे, तर तुम्ही झूम करून दाखवण्याचा प्रयत्न करतो. किल्ले पुरंदर आणि वज्रगड. हा बाले किल्ल्यामध्ये जाण्यासाठी रस्ता आहे. बालेकिल्ल्यामध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्याला त्या काळच्या घरांचे अवशेष दिसतात. किल्ल्यावर अजून एक ढासळलेल्या अवस्थेतील विहीर आहे. बालेकिल्ल्याच्या या बुरुजावरनं आपल्याला निम्म्या किल्ल्याचे दर्शन होते. आपण किल्ल्याच्या महादेव मंदिरामध्ये आलेलो आहोत. तर खंडोबा आणि महादेवाचे मंदिर असलेला हा एकमेव किल्ला आहे.
तर मित्रांनो, आपण किल्ल्याच्या पायथ्याला आलो आहोत. तर आपल्याला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये कळवा, आणि हा व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा.